नमस्कार, भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. शहापूर कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांची प्रशासनाप्रती कृतज्ञता. रुग्णांनी मानले डॉक्टरांसह प्रशासनाचे आभार. सविस्तर उत्तर पाहूया. कोरोना महामारी रोखण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात असून या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी तहसीलदार निलिमा सुर्वेंशी यांनी पुढाकार घेऊन हसनगाव येथील जोंदळे पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोविड सेंटरची सुरू केले आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या कोविड 19 सेंटरची जबाबदारी पार पाडत आहेत. येथील रुग्णांना वेळेवर तपासणी करणे, औषधी देणे, रुग्णांना चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोविड सेंटरमधील सर्व डॉक्टरसह स्टाफ, नर्स, आरोग्य कर्मचारी व डॉक्टर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टर बनसोडे यांनी रुग्णांची भेट घेतली असता सर्व रुग्णांनी कोविड सेंटर सर्व डॉक्टरांसह नर्स, आरोग्य कर्मचारी प्रशासनाचे आभार मानले आहे. काही रुग्णांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे, ती अधिकृत जाणून घेऊया. सगळ्यांची सेवा केली, आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहेत आणि भगवंत कुठे पावा तो ह्या माणसांच्यात बघितलं आम्ही. आणि आम्ही घरनं आलो त्यावेळेस आम्हाला काही लोकांनी दारं खिडक्या लावली का बाबा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहेत, पण इथे आल्यानंतर या लोकांचं प्रेम आणि आमची सेवा बघितली आम्हाला वाटलं ही लोक तर आम्हाला घाबरत नाही असं का, तर ही भगवंताचं रूप आहे हे आम्हाला बघायला भेटलं. मी त्यांचं शतशः ऋणी आहे, आमची पूर्ण टीम त्यांची शतशः ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शहापूर एसटी डेपोमध्ये आहे. तिथे सर्व कोरोना पॉझिटिव्ह आम्ही सर्व पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता आमचा वाला, तर आम्ही 3 तारखेपासून इथं ॅडमिट होतो. तर आम्हाला आज पूर्ण 10 दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आमची आज सुट्टी होते, डिस्चार्ज भेटलेला आम्हाला. तर आम्ही सर्व कोरोना पॉझिटिव्ह सर्व मित्रपरिवार आम्ही एकमेकांना भरपूर साथ दिला व आम्ही संकटाशी लढून आणि कोरोनावर मात करून आम्ही जिंकलेलो आहेत. डॉक्टरांचं त्यामध्ये डॉक्टरांचं आम्हाला डॉक्टर नर्स आणि पूर्ण स्टाफ यांचं सर्व सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. बघता बघता कोविडच्या महामारीने आपल्या भारतामध्ये प्रवेश घेतला आणि एकच आपल्या भारताला पूर्णपणे हादरून टाकला. असं असताना सुद्धा या आजारावर कुठल्या प्रकारची लस नसताना सुद्धा आपली शासकीय कार्यक्षमता एवढी सज्ज आहे की आपल्याला त्यांनी या आजारावर लस नसताना सुद्धा आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे आपली व्यवस्था करून आणि आपल्याला गोळ्या औषधं देऊन त्यांनी या आजारामधून मुक्त केलंय. याबद्दल आम्ही संपूर्ण डॉक्टर आणि त्यांच्या टीमच्या आम्ही सहर्ष अभिनंदन करतो. आणि इथे 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 सगळे आम्ही सगळे पॉझिटिव्ह रुग्ण असताना आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मित्र परिवार भेटला आणि त्यांनी आम्हाला या खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह जीवन कसं जगायची याच्या आम्हाला चांगल्या विचारांची मदत केली, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या इथे सध्या किती पेशंट वगैरे आपण सुविधा देतो सगळ्यांना? आता जवळपास म्हणजे 91 पेशंट आहेत. 91 आणि सर्वांना दवापाणी तर मिळालेलंच आहे, कुणालाही काही त्रास नाही. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपले 200 ते 250 तुमच्यासारखे सगळे पेशंट ठणठणीत होऊन घरी गेले, बरं का? कोणालाही काही कॉम्प्लिकेशन नाही झालेले, कुणीही म्हणजे दगावलेलं नाही विशेष म्हणजे. आणि तुम्ही स्वतः म्हणजे सगळे कोरोना योग्य खरे तुम्ही आहात, आम्ही त्या ह्याला झुंज दिली. बघा, आज अमिताभसारखे सेलिब्रिटी आहे, त्यांना की कशालाही पैशाला कमी नाही, प्रसिद्धीला कमी नाही, कशाला कमी नाही, पण कोणीही इन्फेक्ट होतं म्हणजे आपला खालीपणा म्हणजे अजिबात मनाचा न्यायचा नाही. आणि दुसऱ्याने सुद्धा म्हणजे कोणीही यांना म्हणजे वाळ टाकण्यासारखा असा प्रकार करायची गरज नाही. आता तुम्ही अगदी नॉर्मली जीवन जगू शकता, अजिबात म्हणजे तुम्ही मनात भेटू नका, कोणीही मानसिक धक्क्यामध्ये जाऊ नका. तुमचा काही दुसरा काही आजार असेल तर त्या आजाराची ट्रीटमेंट डॉक्टरकडून वेळोवेळी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.